आय शॅल प्ले क्रिकेट की आय विल प्ले क्रिकेट कळत नाही ना काय फरक आहे दोघांमध्ये बरं दोघांपैकी बरोबर कोणतं चुकीचं कोणतं हे पण कळत नाही का काही काळजी करू नका आज आपण या लेक्चरमध्ये सगळे डाऊट क्लिअर करून टाकू नमस्कार माझं नाव विजय वाघ आता तुम्हाला हे माहीत पाहिजे की इंग्लिशमध्ये जो करता असतो ज्याला आपण सब्जेक्ट म्हणतो तो किती प्रकारचा असतो बरं बेसिकली आय आय म्हणजे मी नंतर वी वी म्हणजे आम्ही यू यू म्हणजे तू तुम्ही ही शी इट आणि दे बरोबर आता याला आपण डिवाइड करूया काय करूया आय आणि वी मी एका बाजूला ठेवतो यू ही शी इट दे हे सगळे मी त्या बाजूला ठेवतो आता आय आणि वीच्या बाबतीत आपण विचार करूया आता पहा मी काय घेतलं होतं एक्झाम्पल आय शाल प्ले क्रिकेट आय विल प्ले क्रिकेट हेच वाक्य आपण वी शॅल प्ले क्रिकेट आणि वी विल प्ले क्रिकेट असं पण म्हणू शकतो आता ऐका आय आणि वी यांच्या पुढे जर शॅल लागलं एस एच ए डबल एल शॅल लागलं तर याचा अर्थ भविष्यकालीन क्रिया असा त्याचा अर्थ होतो म्हणजे आय शाल प्ले क्रिकेट किंवा वी शाल प्ले क्रिकेट याचा अर्थ मी भविष्यात पुढे जाऊन क्रिकेट खेळेन उद्या क्रिकेट खेळेन परवा खेळेन असा त्याचा अर्थ होतो विलचा अर्थ वेगवेगळा निघतो आता बघा विलचा अर्थ एक निघतो की दृढ निश्चय मी एक निश्चय केलेला आहे डिटर्मिनेशन केलेलं आहे तेव्हा आपण विल वापरतो म्हणजे आय विल क्लिअर दिस एक्झाम बघा ना निश्चय आहे ना डिटर्मिनेशन आहे आय विल क्लिअर दिस एक्झाम वी विल क्लिअर दिस एक्झाम डिटर्मिनेशन अजून काय अर्थ होतो प्रॉमिस म्हणून पण अर्थ होतो विलचा म्हणजे काय की आपण असं म्हणतो ना आय प्रॉमिस यू आय विल कम फॉर युअर बड्डे पार्टी किंवा आपण असं न म्हणता असं म्हणू शकतो आय विल कम फॉर युअर बड्डे पार्टी म्हणजे मी तुझ्या बड्डे पार्टीला येणार हे प्रॉमिस देतो मी तुला लक्षात आहे त्या प्रॉमिसला आपण विलिंगनेस पण म्हणू शकतो इच्छा म्हणजे मला तुझ्यासोबत पिकनिकला यायची इच्छा आहे बघा याला काय म्हणणार आपण आय विल कम विथ यू फॉर अ पिकनिक लक्षात येते का तर शॅलचा अर्थ म्हणजे आय आणि व्हीच्या समोर जर शॅल वापरलं तर भविष्यकालीन क्रिया आणि आय आणि व्हीच्या पुढे विल वापरलं तर दृढ निश्चय प्रॉमिस विलिंगनेस असा त्याचा अर्थ होतो बरं त्यासोबतच विलचा उपयोग आय आणि व्हीच्या पुढे थ्रेट म्हणून पण होतो थ्रेट म्हणजे काय धमकी जर असं म्हटलं आय विल किल यू धमकी आहे आय विल किल यू धमकी आहे शॅल न वापरत आय शॅल किल यू जर मी असं म्हटलं तर भविष्यात मी तुला कधीतरी मारेन हा त्याचा अर्थ होतो लक्षात येतोय फरक लक्षात येतोय आय विल किल यू धमकी आहे म्हणजे धमकी दृढनिश्चय प्रॉमिस विलिंगनेस इच्छा या सगळ्या गोष्टींसाठी विल वापरतात पण आय आणि वीच्या समोर लक्षात येत आहे आता आपण हा पुढचा पाठ पाहू की यू ही शी इट दे याच्या समोर शॅल आणि वीचा अर्थ काय तर आता पहा यू ही शी इट दे याच्या पुढे पण शाल येतं आणि विल येतं आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जे आता आपण पाहिलं त्याच्या फक्त उलट करून टाकायचं म्हणजे पहा शॅल विल कशाच्या समोर यू ही शी इट दे यांच्या समोर जर शॅल आलं तर आज्ञा हुकुम इच्छा धमकी या सगळ्यांसाठी शॅलचा उपयोग होणार आणि विल भविष्यकालीन क्रिया होणार बघा ना कसं उलट झालं कारण आय आणि समोर जर शॅल आल्यावर भविष्यकालीन होत ही शी इट दे यू याच्या समोर शॅल आलं तर ते आज्ञा हुकुम धमकी विलिंगनेस असं होतं आहे की नाही फरक मग आता जर मी असं म्हटलं ही शॅल क्लिअर दी एक्झाम म्हणजे हा दृढ निश्चय आहे ही शॅल क्लिअर दी एक्झाम दे शॅल ओबे माय कमांड्स माझी आज्ञा पाळणार आज्ञा पाळणं शॅल इफ यू कम लेट एव्हरी डे यू शाल बी डिसमिस्ड यू शॅल बी डिसमिस्ड तुला काढून टाकलं जाईल शॅल काय वापरलं याच्यामध्ये याच्यामध्ये धमकी वापरली लक्षात आहे आता त्याचप्रमाणे विल जर आलं तर काय भविष्यकालीन क्रिया म्हणजे ही विल प्ले क्रिकेट तो भविष्यात क्रिकेट खेळेल येते लक्षात शी विल कम टुमॉरो दे विल अराईव्ह टुमॉरो दे विल स्टडी हार्ड ह्या सगळ्या गोष्टी भविष्यकालीन क्रिया दाखवतात तर सिंपल आहे विल आणि शालमधला फरक आता आय शाल किल यू आणि आय विल किल यू याच्यामध्ये धमकी कोणती आहे आणि ही शाल किल यू आणि ही विल किल यू याच्यामध्ये धमकी कोणती आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा